खास दिवाळी ऑफर, 10,000 सोने व 5,000 चांदी यावर मिळवा लकी ड्रॉ कूपन आणि जिंका लाखोंची बक्षिसे। याच बरोबर आमच्या संचय समृद्धी मध्ये सहभागी व्हा आणि दागिने खरेदी करून आनंद द्विगुणित करा। ऑफर फक्त 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत। श्रीराम ज्वेलर्स, मेन रोड, मंगळवार पेठ, जत। शिराळा तालुक्यातील निनाई देवी दालमिया शुगर साईट करंगली आरळा या कारखान्याने यावर्षी दराची कोंडी फोडून एक रकमी 2,950 रुपये देणार असल्याचे जाहीर केले। शिराळा तालुक्यातील निनाई देवी दालमिया शुगर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडून एक रकमी FRP 2,950 रुपये देणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, शिराळा तालुका अध्यक्ष मानसिंग पाटील, राम पाटील, शिवलिंग सेटे, संदीप शिरोटे, अधिक पाटील, भीमाशंकर पाटील, फतेसिंग गायकवाड उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एक रकमी FRP मिळाली पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे। आदरणीय माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हे राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि एक रकमी FRP मिळाली पाहिजे, वजनातली काटामारी थांबली पाहिजे आणि तोडीला जे पैसे मोजावे लागत आहेत ती पद्धत बंद झाली पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी आज सांगली कोल्हापूरचं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे। सांगली जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 साखर कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर केली। सांगली जिल्ह्यातल्या वसंतदादा कारखान्यानं पहिल्यांदा एक रकमी FRP जाहीर केली आणि आज आम्ही दालमिया कारखान्यावरती आरळ्याला आलो। या ठिकाणी कारखान्याचे MD संदीप कुंभार आणि कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी एक रकमी 2,950 रुपये जाहीर करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करते, त्यांचं अभिनंदन करते आणि या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। आमचं आव्हान आहे जिल्ह्यातल्या अन्य कारखान्यांनाही की या दालमिया आणि वसंतदादानं ऊस दराची कोंडी फोडून एक रकमी FRP जाहीर केलेली आहे, त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अन्य कारखान्यांनी एक रकमी FRP जाहीर करावी। जे कारखाने आता जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातल्या, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि कराड सातारा जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतो की दालमिया शुगर आरळा या कारखान्यानं एक रकमी FRP जाहीर केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या गाड्या अडवू नका, त्यांची ऊस वाहतूक व्यवस्थित सुरू झाली पाहिजे आणि निश्चितपणानं या कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना घेईल। अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।